रक्षा खडसे यांनी शनिवारी वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या गेटवर येऊन कर्मचाऱ्यांना तिळगुळ वाटप केले व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी माननीय एकनाथराव खडसे आमदार झाल्यापासून तिळगुळ वाटप करतात. ही परंपरा खासदार रक्षा खडसे यांनी कायम ठेवली आहे. यावेळी न्यूज महाराष्ट्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ट्रेड अप्रेंटिसशिपच्या उमेदवारांना नोकरी समाविष्ट करण्याबाबत संसदेत प्रश्न केल्याचे सांगितले. वरणगाव फॅक्टरीत नवीन प्रोडक्शन मिळण्यासाठी संरक्षण मंत्र्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. फॅक्टरीत कर्मचाऱ्यांना विविध समस्यांबद्दल वरिष्ठांशी बोलून समस्या सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या प्रसंगी नगरसेविका रोहिणी जावळे, नगरसेवक सुनील काळे, सरपंच सुनील कोळी, उपसरपंच छाया तायडे, बीएमएसचे ज्येष्ठ नेते अरुण सूर्यवंशी व कार्यकर्ते उपस्थित होते. ऑटोनॉमस फॅक्टरी वरणगावच्या कर्मचाऱ्यांना तिळगुळ वाटप याची परंपरा एकनाथराव खडसे यांनी कायम ठेवली असेल, या ठिकाणी खासदार रक्षाताई खडसे यांनी तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम मेन गेटवर घेण्यात आला आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्यांना तिळगुळ वाटप करताना विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या. याच पद्धतीने अप्रेंटिस लोकांना सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी त्यांनी संसदेपर्यंत आवाज उठवला असून लवकरच अप्रेंटिसच्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात येईल याबद्दल त्यांनी न्यूज महाराष्ट्राशी ग्वाही दिली आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या बऱ्याचशा अडचणी आहे आणि गेल्या 1.5 वर्षापासून जेव्हापासून मी खासदार झाली तर इथल्या युनियनच्या माध्यमातून जे काही प्रश्न होते, अप्रेंटिसशिपचे प्रश्न होते, परत ज्या मागच्या काळामध्ये परीक्षा झालेल्या होत्या त्याच्या गव्हर्नमेंटनी स्टे लावलेल्या होत्या, त्याच्यामुळे बऱ्याचशा 371 जागांची भरती तिथे थांबलेली होती. पण आता ती सगळी ती उठवल्यामुळे आज या 371 मुलांना न्याय मिळाला, नास्ता इथे सर्व्हिसला आता जॉईनिंग